धक्कादायक बातमी. मिनी चारचाकी बनवणाऱ्या दत्तात्रयच्या कारनाम्याची चक्क महिंद्राने घेतली दखल. सीबीएस न्यूज मराठीने सर्वात आधी या कारनाम्याची दाखवली होती बातमी. विशेष प्रतिनिधी चांद भैया शेख. हेच ते देवराष्ट्र आज पुन्हा एकदा चर्चेत आले, ते वेगळ्या कारणानं आणि कारनाम्यानं. हा कारनामा केलाय दत्तात्रय लोहार यांनी. त्यांच्या मुलगीनं चारचाकी गाडी घेण्याची मागणी केली. आपल्या मुलगीच्या हट्टाखातर त्यांनी मग डोकं लढवलं आणि कारनामा केला. त्यांनी चक्क मिनी जिप्सी बनवून आपल्या मुलीला अनोखी गिफ्टच दिले. त्यांच्या या कारनाम्याची चर्चा सोशल मीडियावरही आता सुरू आहे. त्यात नेहमी चांगल्या व सकारात्मक गोष्टींना सातत्यानं पाठिंबा आणि आपल्या सहृदयतेनं कित्येकांची मनं जिंकणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असणाऱ्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दखल घेतली. या कारागिरानं बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनास ठेवीन, असं ट्विट करत एक प्रकारे दत्तात्रय लोहार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अभयारण्याबरोबरच आता देवराष्ट्रीमध्ये फॅब्रिकेशन व्यवसायातील एका कारागिरानं चक्क मिनी जिप्सी बनवली असून हा विषय पंचक्रोशीत मोठ्या औत्सुक्याचा ठरलाय. गेल्या 2 दिवसांपूर्वी सीबीएस न्यूज मराठीने प्रथम ही बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर इतर ठिकाणीही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रकाशित झाला होता. त्यानंतर उद्योजक आनंद महिंद्रा यांनी दखल घेत कौतुक करीत ट्विट केलं आहे.